आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपण आलेलो आहोत लोणावळा येथील स्पिरिच्युअल प्रोग्राममध्ये. आणि या प्रोग्राममध्ये मुख्य अतिथी म्हणून आज उपस्थित राहिले होते डॉक्टर गणेश धुमाळ सर. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सर म्हणजे या आता म्हणजे सरांबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, जसे की सर माइंड रीडिंग करतात, त्याचबरोबर बरेच प्रोग्राम्स आहेत सरांचे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की मला नुकतीच समजली की आपण टुरिझमबद्दल ऐकलेलं आहे, पण स्पिरिच्युअल टुरिझम असं काहीतरी नवीन कॉन्सेप्ट घेऊन सर सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. तर सरांना आजचा प्रोग्राम कसा वाटला किंवा त्यांचं या विषयाचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सगळ्यात पहिल्यांदा तर खूप खूप अभिनंदन आहे तुम्हाला लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या खूप मोठ्या सन्मानाने इथे सन्मान तुमचा करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की आजचा हा जो स्पिरिच्युअल प्रोग्राम आहे कसा वाटतं इथे येऊन वेगवेगळ्या राज्यातील ह्या सेम इंडस्ट्रीशी निगडीत असलेल्या लोकांना भेटतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं कप्पेरिंग अतिशय भरपूर आहे, सुंदर आहे, शब्दातून नुकतंच अप्पर आहे. जगभरातला अत्यंत सुंदर असा सोहळा आहे ज्याला आपण वारीचा सोहळा म्हणतो. पांडुरंगा क्षणी आपण सगळे लिहिन होतो आणि पांडुरंगाला आपण सगळे विठू माऊली म्हणतो. आणि त्याच्याचबरोबर तो संपल्या संपल्या आपण गुरुपौर्णिमा आपण आता आपण सगळ्यांनी साजरी केली. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा जनक जर कोण असेल तर आई असते. त्यामुळं आपण आज काही तुम्हाला सन्मान मिळाला आहे, पुरस्कार मिळाला आहे, तो मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो, माझ्या गुरुंच्या चरणी अर्पण करतो आणि विठूभाऊ चरणी अर्पण करतो. आणि हे तिन्ही माझ्यासाठी काही वेगळं नाही, तिन्हींचं रूप म्हणजे माझी आईच आहे. आता आपण मला विचारलं की कार्यक्रम कसा वाटला तर मला सांगायला मोठा आनंद होतो की या आजच्या आनंद सोहळ्यामध्ये अनेक प्रकारचे तज्ज्ञ आहेत. त्या वास्तुविशारद आहेत, त्याच्यामध्ये हस्तरेषा तज्ज्ञ आहे, त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. आणि ज्यांचं माइंड रीडर आहे त्याच्यामध्ये चक्राचे थेरपिस्ट आहेत, त्याच्यामध्ये फँगशुई कन्सल्टंट आहे आणि एक प्रकारची वारीचं आहे म्हणून काही इथं आपण असं म्हणू. आणि पांडुरंग साक्षात इथं आम्हाला दर्शन देण्यासाठी आहे की काय म्हणून या संकल्पाचं नाव आयोजकांनी डॉक्टर सुभूजींनी स्पिरिच्युअल गेट टुगेदर ठेवलं आहे असं म्हणलं तर भाऊ ठरणार नाही. आपण मला विचारलं की स्पिरिच्युअल टुरिझम तर परत एकदा मी सांगतो की भारत असा देश आहे, त्याला एक संस्कृती आहे, त्याला एक वारसा आहे आणि हा देणारा देश आहे. घेणारा आम्ही नाही तर देणारे आम्ही आहोत. आम्ही काय देतो आहे, माननीय पंतप्रधानांनी आयुष डिपार्टमेंट सुरू केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आणि त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून योगाचा प्रचार आणि प्रसार आपण करतो आहोत. आयुष डिपार्टमेंटमध्ये अलाईड सायन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदा आहे, योगा आहे, सिद्धा आहे, होमिओपॅथी आहे, या सगळ्या आपल्या स्वतःच्या पॅथीज त्याला नावारूपाला आणण्याचं काम आयुष डिपार्टमेंटने केलं आहे. आणि आता अनेक देशातली परदेशातली मंडळी देशांची मंडळी ती याचा फायदा घेतात असेल आणि परदेशातली मंडळी पण आता आपल्याकडे येत आहे आणि म्हणूनसाठी याला जोडून खरं तर या स्पिरिच्युअल कॉन्फरन्सचा मेसेज हा आहे की तुम्ही स्पिरिच्युअल व्हा. स्पिरिच्युअल व्हा म्हणजे काय, तुम्ही धार्मिक व्हा असं नाही, आध्यात्मिक व्हा. आध्यात्मिक व्हा म्हणजे काय, तुम्ही तुमचे संस्कार जपा, तुम्ही तुमच्या आईवडिलांचे अनुकरणीय व्हा, त्यांचा आदर करा, सन्मान करा, त्यांचं ऐका, आज्ञातारक व्हा, गुरूंचे आज्ञातारक व्हा, गुरूंच्या आज्ञा पाळा. एकलव्याचं आपण नाव ऐकतो, अर्जुनाचं नाव ऐकतो, पण आता मोबाईल आणि त्या गॅजेटचा इतका अतिरेक झाला आहे की माणसं वेडी झाली आहेत. आणि डिसीजचा अर्थ काय हो, डिसीजचा अर्थ काय, मन स्थिर नाही, मन स्थिर नाही. आणि म्हणूनसाठी मनावर जर कंट्रोल मिळायचं असेल तर ते गॅजेटच्या जो काही गॅजेटने धुमाकू घातला आहे किंवा विध्वंस आता जो काही येऊ घातला आहे गॅजेटमुळे तो विध्वंस टाळायचा असेल तर मनाची मशागत केली पाहिजे. आणि मनाची मशागत करायची असेल
तर स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करा. स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास म्हणजेच मनाचा अभ्यास, आणि मनाचा अभ्यास म्हणजे स्पिरिच्युअलिटी. मन ठीक करणे म्हणजे आरोग्यदायी होणे, आणि मन ठीक करणे म्हणजेच आपली एकंदरीत पूर्णत्वाने निरोगी राहणे, असा या कॉन्फरन्सचा संदेश आहे असं मला वाटतं. नक्कीच मला असं वाटतं सर, फार कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा तुमचं बोलणं, तुमची पॉझिटिव्हिटी आलेली आहे. एक पॉझिटिव्हिटी बोलण्यातून जाणवते आणि ती लगेच ट्रान्सफर सुद्धा होते, असं बोलताना ते फील होत आहे, ऐकताना ते फील झालं. आणि नक्कीच आमचे जे श्रोते आहेत त्यांना सुद्धा हे ऐकल्यानंतर एकंदरीत स्पिरिच्युअलिटी बद्दलचा जो काही गैरसमज असतो ना लोकांचा, की स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे कुठेतरी जसं तुम्ही म्हणालात की स्पिरिच्युअल म्हणजे काही ते देवभक्ती किंवा असं काही वेगळं नाही आहे, तर ते एक अध्यात्म आहे. आणि तुम्ही हा जो एक उलगडा केला सगळ्या लोकांना त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. आणि नक्कीच मला आवडेल की या सगळ्याच विषयांवरती एकंदरीत खूप सुंदर अशी मुलाखत तुमच्यासोबत करायला, आणि त्यासाठी मी तुम्हाला आत्ताच आमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा इन्व्हाइट करते. आपण लवकरच सगळ्या श्रोत्यांसाठी हा विषय घेऊन पुढे येऊया, आणि तुम्ही आता सुद्धा आमच्याशी संवाद साधला, त्यामुळे मी आचार्य 90 FM आजी या नात्याने तुमचे खूप खूप आभार मानतो. आचार्य 90 FM खूप खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे आभार, आणि खूप सुंदर कॉफी, तुझे पण आभार. थँक्यू सो मच. Yeah.